दोन बड्या नेत्यांच्या लेकरांची तिकीटं कापली, भाजपमध्ये मोठा गोंधळ। लोकसभा निवडणूक तोंडावर असताना महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या जागावाटपाच्या बैठका सुरू आहेत। महायुतीतील जागावाटपाचा तिढा अजून सुटला नसला तरी भाजपच्या केंद्रीय निवडणूक बोर्डाची दिल्लीत बैठक पार पडली। या बैठकीत महाराष्ट्रातील जागांसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली। महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटला नसताना देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक बोर्डाची दिल्लीत बैठक सुरू आहे। या बैठकीत 2019 भाजपने जिंकलेल्या 23 आणि हरलेल्या 2 जागांची चर्चा करण्यात आली। यामध्ये काही जागांवर उमेदवारांची नावं शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत। त्यानुसार भाजप उमेदवारांची नावं जाहीर करताना धक्का तंत्राचा वापर करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। या नेत्यांच्या तिकिटावर टांगती तलवार। भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, मात्र या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात आलं नव्हतं। त्यामुळे महाराष्ट्रातील काही विद्यमान खासदारांची तिकीटं कापणार असल्याची चर्चा सुरू झाली। त्यानंतर अहमदनगर दक्षिणमधून डॉक्टर सुजय विखे, रावेरमधून रक्षा खडसे, जळगावमधून उन्मेष पाटील, बीडमधून प्रीतम मुंडे, सोलापूरमधून जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी या भाजपच्या 5, तर शिवसेनेकडून बुलढाणा येथून प्रतापराव जाधव अशा महाराष्ट्रातील एकूण 12 विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे।